बातमी कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये एका माथाडी कामगाराची 1.5 लाखांची बॅग चोरट्यांना हातोहात लांबवली आहे। पैसे पकडण्याचा पडल्याचा बहाणा करून चोरट्यानं ही चोरी केलेली आहे। कोल्हापुरात नेहमी गजबजलेली दसरा चौकामध्ये काल संध्याकाळी हा प्रकार घडलेला आहे। चोरी करणारा चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। ऐन दिवाळीत पैशांची बॅग चोरीला गेल्यानं माथाडी कामगार मात्र हवालदिल झालाय। लक्ष्मीपुरी पोलिसांकडून या चोरट्याचा सध्या शोध सुरू आहे। बातमी उल्हासनगरची आहे। उल्हासनगरच्या महारळ गावामध्ये गाव गुंडांनी धुडगूस घातलाय। 30 ते 40 गाड्यांची त्यांनी तोडफोड केलेली आहे, तर खिडकीच्या काचा सुद्धा त्यांनी फोडलेल्या आहेत। रात्रीच्या सुमारास 30 हून अधिक गाव गुंडांच्या जमावानं गावामध्ये दगडफेक सुरू झाली आणि यामध्ये गाड्या आणि घरांचं नुकसान झालंय। दरम्यान पोलिसांना माहिती मिळताच पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी गुंडांनी तिथून पळ काढला। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। दरम्यान गावामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा सांगली।